मंत्रीपद मिळवून देतो म्हणत भाजप आमदारांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आरोपी नीरजसिंह राठोडला गुजरातच्या मोरबी मधून अटक महाराष्ट्रातील काही आमदारांना मंत्री पदाचा अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे नीरजसिंह राठोड असं या आरोपीचं नाव आहे त्याला गुजरातच्या अटक करण्यात आलेली आहे म्हणजे पैसे उकळण्यासाठी तो भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नावाचा गैरवापर करत होता गेल्या काही दिवसात आरोपीनं काही भाजप आमदारांना फोन केला होता आपण नड्डांच्या जवळचे आहोत असं सांगत मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न कर करत होता काही आमदारांनी या भामट्याच्या दाव्यांना सत्य मानून त्याला लाखोंची रक्कम दिल्याचीही माहिती आहे मात्र या गोष्टीला अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळत नाही दरम्यान नागपूर मध्येच भाजप आमदार विकास कुंभारे यांच्याशी देखील या भामटांना सात मे रोजी संपर्क साधला होता कुंभारे यांना संशय आणि त्यांना माहिती गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे अशी कुठलीही व्यक्ती नड्डांच्या ना जवळची नाही असं त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी पोलिसात या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली असं एक्झॅक्टली किती आमदारला त्यांना फोन केला ते महा मला माहीत नाही आहे आणि ज्यावेळी जे आरोपी संशयित आरोपीला आम्ही इंटरॉगेट केल्यानंतर निष्पन्न होईल की कोण कौन कोणाला फोन केला त्यांना ठीक आहे आता फक्त आमदार साहेबांच्या फोनवर फोनवर त्यांना जे पी नड्डाच्या पी एम म्हणून फोन केला आणि काही कार्यक्रमासाठी पैसे गोला करणे केले फसवणूक करण्यासाठी प्रयत्न केला फ फसवणूक झाला नाही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तो त्यावरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे काय आमिष दिलं होतं त्यांनी मंत्रिपद देतो कुठल्या कार्यक्रमासंदर्भात तो बोलला कर सांगितलंय की जे एम एल ए साहेबांना मंत्रीपद देतो म्हणून असा आमिष दाखवून फसवणूक करण्यासाठी त्यांना फोन केला त्यांना हां त्यांना असा डाऊट आला एम एल ए साहेबांना असा असा फोन कसा आला त्यांच्या त्यांच्याकडून बट आम्ही त्यांना अटक करून आता गुन्हा दाखल केलेला आहे काही फसवणूक नाही झाला फसवणूक करण्याचा प्रयत्न हो प्रयत्न झाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी